मॉनिटरिंगमध्ये जितके आमच्याकडे टँकर्स येतात त्यानुसार सिलेंडर भरण्याचे आणि ते सिलेंडर कुणाकुणाला कधी पाठवायचे त्याच्या संबंधीचा लेखाजोखा ते करतील. ज्या सरकारी हॉस्पिटल आहेत आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आज मृत लोकांच्या डेड बॉडीज पडलेल्या आहेत त्यामध्ये जी एम सीमध्ये 50 आणि आय जी एम सीमध्ये 28 आहेत. काल त्यांना यासाठी कुठेतरी एका ठिकाणी भांडण झालं स्मशानघाटावर एका परिवाराने आणि तिथल्या कर्मचाऱ्याला मारलं. त्याच्यामुळं महानगरपालिकेच्या त्या लोकांनी त्या ठिकाणी डेड बॉडीचं दहन करणं थांबवलं होतं. ते पुन्हा त्यांना समजवून आम्ही त्याचं डिस्पोजल तात्काळ करावं अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांचं प्रेत वाहून नेण्याच्या गाड्यांचा सुद्धा अरेंजमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे आणि एक म्युन्सिपल कमिशनर हा ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर रँकचा माणूस संजय निपाने यांना त्याचं मॉनिटरिंग करायचं काम आम्ही दिलेलं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी काम करत असताना बाकी काही सूचना ज्या महानगरपालिकेला मी केलेल्या होत्या त्या सूचना अशा आहेत की मनपा दहनघाटावर अंतिम संस्कारासाठी कोविड मृतक परिवाराला लाकडे आणि शेणगौरी निःशुल्क उपलब्ध करून देण्याबाबत ते त्याचे पैसे घेतात आणि ते पैसे घेऊ नये म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही काल आदेश दिले होते की तुम्ही हे पैसे अजिबात घेऊ नका. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही डिझेलनी त्यांचं दहन करतो इलेक्ट्रिकच्या ह्याच्याने दहन करतो तर तिथं मी सांगितलं की क्यू लागलेली आहे. ती क्यू तोडायची असेल तर काही घाट असे ज्याच्यामध्ये ती पद्धत नाही आहे त्यामुळं हे तात्काळ करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यानुसारसुद्धा या ठिकाणी काम होत आहे. आता स्थानिक पातळीवरती स्प्रेडअप खूप झालेलं आहे आपला कोविड आणि कोविड वाढल्याने ते महानगरपालिका मी आताच या ठिकाणी काल सूचना केल्या होत्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना तर त्यांनी आज ते नोटिफिकेशन काढतील. त्यामध्ये कोणत्या आस्थापनाच्या सेवा बंद ठेवण्यात येतील कोणती बंधनं राहतील हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्यानुसार त्या ठिकाणी काम होईल आणि कोणते सुरू राहतील कोणते बंद राहतील त्याचंसुद्धा त्यांनी दिलं. परंतु जी दुकानं आहेत ती एसेन्शियल कमोडिटीची असतील तरी ती 1 वाजेपर्यंत ठेवा म्हणून मी सांगितलं. कारण थोडंसं जर कडक धोरण नाही केलं तर स्प्रेडअप आपण थांबवू शकणार नाही त्यामुळं आम्हाला निर्णय हा करावा लागतो आहे आणि त्याचं वेळापत्रक दिलेलं आहे ते माननीय आयुक्त ते त्या ठिकाणी आज जाहीर करणार आहेत ते करतील अशी त्यांना सूचना गेलेल्या आहेत. आज परिस्थिती अशी आहे पोलीस विभागाने सुद्धा त्यांना सांगितलं की मी काय ऐकणार नाही मला सडकेवर लोक नकोत लोकांनी आपल्या घरीच राहावं आणि त्यांनी घरी आपल्याला सुरक्षित करावं मास्क लावावा डिस्टन्स मेंटेन करावं हात धुवावे ह्या सूचनासुद्धा आम्ही केलेल्या आहेत. आणि आपल्या माध्यमातून मी नागपूरच्या नागरिकांना विश्वास देऊ इच्छितो की मी कुठेही गेलेलो नाही मी नागपुरातच आहे आणि दररोज मी कुठं नाही कुठं व्हिजिट करत असतो बघत असतो पाहणी करून जे काही मला शक्य आहे ते मी करतो आहे. आज बेड्स अवेलेबल नाही आणि रुग्णांची संख्या वाढते आहे आणि त्यामुळं आपण जरा संयमाने आणि शांत पद्धतीने जर काम केलं आणि प्रशासनाला सहकार्य केलं तर नागपूरमधला कोविड आपण थांबवण्यासाठी निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं आणि त्यासाठी काही कडक पावलं आम्हाला उचलावं लागणार आहेत आणि ती आम्ही आज उचललेली आहेत. पोलीस कमिशनरला आत्ताच सांगितलं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत लॉ अँड ऑर्डर मेंटेन करत असताना सगळीकडे पिकेट्स लावा बॅरिकेड्स जिथं शक्य तिथं लावा. तुम्ही लोकांना विशेष कामासाठी जात असतील तरच त्यांना परवानगी द्या. उन्हातानामध्ये आमचे पोलीस कर्मचारी बिचारे एकदम चेहरे लाल होऊन जायचे त्यांची काही लोकांची तब्येत खराब व्हायची तर त्यांना सांगितलं त्यांना छोटे छोटे टेंट्स त्यांच्या
त्या पोलीस स्टँडच्या तिथे देऊन त्यांना एक एक पंखा जरी आपण पुरवू शकलो तरी भरपूर होईल, कारण त्यांना काम करावं लागतं, नाहीतर ते सडकेवर येतात लोक दिसले तर त्यांची चाचणी करतात, पुन्हा एअर कंडिशनच्या गाडीमध्ये जाऊन बसतात, तर त्याच्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो, ते आजारी होऊ शकतात। ह्या सगळ्या सूचना मी या ठिकाणी दिल्या आहेत। अशा रीतीने नागपूरचा कोविडचा जो कोविडचं जे संकट आहे त्या संकटाला आपण सगळे सामोरे जात आहोत आणि जिल्हा प्रशासन म्हणून प्रशासन आपलं काम करत आहे। पालकमंत्री या नात्याने मी एवढंच विश्वास देऊ शकेन की कमीत कमी लोकांनी जर या ठिकाणी गरज असेल तेव्हाच बाहेर पडायला हरकत नाही, परंतु जास्तीत जास्त लोकांनी जे निर्देश राज्य शासनाने आणि मनपाने नागपुरात आणि ग्रामीणसाठी कलेक्टरने जे दिलेले आहेत त्या निर्देशाचं तंतोतंत पालन जर आपण केलं तर आपल्या सहकार्यानं मी या ठिकाणी विश्वास देऊ इच्छेन की कोविडचं संकट आपण निश्चितपणे दूर करू शकू। धन्यवाद। बातमी मागची बातमी म्हणजे